नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर हे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सीशी रिलेटेड काही महत्त्वाच्या अपडेट्स बघणार आहोत आणि या अपडेट्स तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे ठीक आहे तर बघा तुमचा कुठलाही टाईम वेस्ट न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली पहिली अपडेट आहे काही विद्यार्थी संघटनांनी तीव्र आंदोलनाच्या इशारा दिल्याची ही बातमी आहे ठीक आहे एम पी एस सी राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन लेखी पद्धतीने दोन हजार तेवीसपासून न घेता दोन हजार चोवीस पंचवीसपासून घेण्यात यावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी आयोग व विद्यार्थी प्रतिनिधींशी तात्काळ बैठक घेऊन तोडगा काढावा अशा प्रकारचे पत्र आज मुख्यमंत्र्यांना दिलेले आहे जर सरकारने यात दिरंगाई केली तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिलेला आहे ठीक आहे तर बघा तुम्हाला माहिती आहे की पुढच्या वर्षीपासून म्हणजे दोन हजार तेवीसपासून राज्यसेवेची परीक्षा यू पी एस सीच्या धर्तीवर घेण्याचा निर्णय आयोगाने घेतलेला आहे आणि पुढच्या वर्षीपासून राज्यसेवेची परीक्षा नवीन पॅटर्ननुसार होणार आहे तर बघा विद्यार्थी संघटनांची अशी मागणी आहे की हा नवीन पॅटर्न दोन हजार तेवीसपासून लागू न करता दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसच्या परीक्षांपासून लागू करावा अशा प्रकारची मागणी विद्यार्थी संघटनांनी केलेली आहे ठीक आहे तुमचे यावर काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटते नवीन पॅटर्ननुसार परीक्षा पुढच्या वर्षीपासून व्हायला पाहिजे की दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या परीक्षांपासून नवीन पॅटर्न राबवायला पाहिजे यावर तुमचं काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ठीक आहे तर बघा आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या नंबरच्या अपडेटकडे तर बघा ही आजची आपली दुसऱ्या नंबरची अपडेट आहे उच्च न्यायालयाने संमती दिल्यामुळे दोनशे चाळीस सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेला आहे ठीक आहे तर बघा उच्च न्यायालयामध्ये केस पेंडिंग होती आणि त्या केसचा आता निकाल लागलेला आहे आणि दोनशे चाळीस सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेला आहे ठीक आहे काही प्रश्न चुकीचे आलेले होते पेपरमध्ये पेपरमध्ये दहाच्या जवळपास प्रश्न चुकीचे असल्याकारणाने काही विद्यार्थ्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि त्याच्यात निकाल आता लागलेला आहे संपूर्ण न्यूज बघा दोन वर्षापूर्वी आर टी ओमधील सहाय्यक मोटरवाहन निरीक्षकांच्या दोनशे चाळीस पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेची अंतिम निवड यादी जाहीर करण्यास उच्च न्यायालयाने संमती दिलेली आहे ठीक आहे त्यामुळे बघा सहाय्यक मोटरवाहन निरीक्षकाच्या रखडलेल्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे या परीक्षेतील दहा प्रश्न चुकीचे असल्याचा दावा करून दोन उमेदवारांनी मॅटमध्ये धाव घेतलेली होती ठीक आहे तर बघा दोन उमेदवारांनी मॅटमध्ये धाव घेतलेली होती की दहा प्रश्न चुकीचे आलेले आहे आणि आता बघा हायकोर्टने याबाबत निर्णय दिलेला आहे की जे दोनशे चाळीस सहाय्यक वाहन निरीक्षक आहे यांच्या नियुक्त्या लवकरात लवकर करण्यात याव्या थी ठीक आहे तर बघा दोन हजार दोन हजार वीसमध्ये ही जे आहे ही एक्झाम झालेली होती आणि आता बघा दोन हजार बावीस आहे ठीक आहे दोन हजार बावीसच्या शेवट होत आहे ऑक्टोंबर महिना सुरू झालेला आहे आणि आता बघा आता यांची निवड यादी ही जाहीर होणार आहे म्हणून बघा कोर्टात गेल्या कारणाने विद्यार्थ्यांचं नुकसानच होऊन राहिलेलं आहे काही जे वकील असतात काही वकील फ्रीमध्ये विद्यार्थ्यांचे केसेस लढत असतात म्हणून बघा कितीतरी वेळा विद्यार्थी हे कोर्टामध्ये धाव घेत असतात कारण त्यांना माहिती असते की आपल्या आपल्या खिशातील पैसे खर्च होत नाही आहे ठीक आहे म्हणून बघा कितीतरी विद्यार्थी हे लहान सहान गोष्टीवरून कोर्टामध्ये धाव घेत असतात आणि त्यामुळे कितीतरी वेळा वेळ वेड़ वाया जात असतो ठीक आहे परंतु बघा याचा अर्थ असा होत नाही की विद्यार्थ्यांनी कोर्टात जाऊ नये जर एखादी मोठी गोष्ट झालेली असेल खूप मोठा अन्याय जर झालेला असेल तर त्यासाठी कोर्टामध्ये जायलाच पाहिजे परंतु बघा लहान सहान गोष्टीवरून कोर्टामध्ये गेल्याने खूप जास्त वेळ वाया जात असतो आणि नियुक्त्या या रखडत असतात ठीक आहे तर बघा ही सुद्धा महत्त्वाची न्यूज होती आणि ही न्यूज मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद